गेल्या वर्षी 27 डिसेंबरला टिळक नगर मधील इमारत क्रमांक 35 च्या 11 व्या मजल्याला आग लागली होती. यामध्ये 5 जणांचा भाजून मृत्यू झाला होता. या प्रकरणी टिळक नगर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार विकासकाच्या विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हेमंद्र मापरा आणि शुभक मापरा तसेच मुकेश कोठारी या तिघांविरुद्ध टिळक नगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये विकासक हेमंद्र मापरा आणि सुबक मापरा हे अद्यापर्यंत मिळून न आल्याने त्यांना विक्रोळी न्यायालयाने फरार घोषित केले आहे. न्यायालयाकडून जाहीरनामा काढलेला आहे. हे दोन्ही विकासक ज्यांना कोणाला दिसले अथवा भेटले त्यांनी स्थानिक पोलीस स्टेशन टिळक नगरला संपर्क साधण्याचे आवाहन या गुन्ह्याचा तपास करणारे अधिकारी सुनील काळे यांनी केले आहे. मुकेश कोठारी याला टिळक नगर पोलिसांनी 22 जानेवारीला अटक केली होती. सध्या मुकेश कोठारी न्यायालयीन कोठडीत आहेत. या तीनही विकासकांवर कलम 304(2), सदोष मनुष्यवध 336, निष्काळजीपणा 337, जखमी करणे 341, रस्ता अडवणे 465, 468, बनावट पेपर तयार करणे 471, माहिती असून खोटी माहिती देणे या कलमाखाली गुन्हा दाखल करून 406, पैशाचा अपहार 427, नुकसान 34, संगनमत करणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. 21 मे पर्यंत विकासक पोलीस स्टेशन किंवा न्यायालयात हजर न झाल्यास न्यायालयाकडून त्यांची संपत्ती जप्त हो असे आदेशही निघणार आहेत अशी माहिती पोलीस निरीक्षक सुनील काळे यांनी दिली आहे. 27 डिसेंबर 2018 टिळक नगर बिडी नंबर 35 मध्ये शॉर्ट सर्किटने 11 माळे आग लागली होती. त्या आगीमध्ये 1,00,000 रुपयांचं नुकसान जाऊन 5 लोकांचा मृत्यू झालेला आहे. त्या संदर्भात 67 लोकांनी तक्रार दिल्याने विकासक रिलायन्स रिलेटरचे भागीदार सुभक मापरा, हेमंत मापरा आणि मुकेश कोठारे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामध्ये आम्ही मुकेश कोठारे याला अटक करण्यात आली. सध्या तो जेलमध्ये आहे. सुभक मापरा आणि हेमंत मापरा यांचा शोध घेतला आम्ही. त्यांनी अटक होऊ नये म्हणून हायकोर्टापर्यंत गेले, परंतु त्यांना तिथे यश आले नाही. त्यांनी अर्ज फेटाळले गेलेत. ते तेव्हापासून फरार आहेत. अटक स्वतः लपून अटक टाळत आहेत. असे अहवाल आम्ही विक्रोळी कोर्टाला कळवला. विक्रोळी कोर्टाने आम्हाला त्यांना नॉन बेलेबल वॉरंट दिले. नॉन बेलेबल वॉरंटमध्ये पण आम्ही त्यांचा सर्च घेतला. ते कुठेही मिळून आले नाहीत. तसा अहवाल आम्ही न्यायालयाला दिला. त्याबरोबर न्यायालय विक्रोळी कोर्टाने काल त्यांच्याविरुद्ध शुभक मापरा आणि हेमंत मापराविरुद्ध जाहीरनामा प्रसिद्ध करण्यासाठी काढण्यात आलेला आहे. सदर जाहीरनाम्याची तारीख 21 मे 2019 आहे. त्यामध्ये त्यांनी न्यायालयापुढे समक्ष येऊन हजर राहायचे किंवा पोलीस स्टेशनसमोर सरेंडर व्हायचे. ते जर त्या पिरियडमध्ये आले नाही तर त्याचा अहवाल आम्ही न्यायालयाला पाठवून देऊ आणि न्यायालयाकडून एकगुत्ती कारवाई करण्यासाठी त्यांची प्रॉपर्टी जप्त करण्यासाठी आदेश मिळत आहोत.